नमस्कार, मी मूर्ती कर्णवना. आपण पाहत आहात लोटू प्रोडक्शन. आज आपण एका धीवेड्या शिक्षकांची कहाणी पाहणार आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ते ग्लोबल टीचर प्राइज अवॉर्ड 2020 पर्यंतचा त्यांचा प्रवास. मित्र हो, 3 डिसेंबर 2020 हा दिवस भारताच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. ग्लोबल टीचर प्राइज 2020 अवॉर्ड जिंकून ते भारतातील पहिले विजेते ठरले. त्यांच्या शालेय कार्याच्या प्रवासावर थोडक्यात प्रकाश टाकू. रणजित सिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयामध्ये झाले. ते 2009 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेली 11 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. रणजित सिंह यांना सुरुवातीला IT इंजिनियर व्हायचे होते, परंतु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना एक विकल्प म्हणून DED करण्याचे त्यांना सांगितले. सुरुवातीला संकोच वाटणारा हा रणजित सिंहांचा शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातील काळ जीवन बदलणारा होता. त्यांनी पाहिले की शिक्षक हे जागतिक पातळीवर बदल करणारे आहेत. तसा शिक्षक होण्याचे त्यांनी ठरवले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले सर 2009 आपल्या शैक्षणिक अध्यापनाचा प्रारंभ केला. परितेवाडीची शाळा ही एक जीर्ण इमारतीत होती. ती गुरांचा गोठा दरम्यान होती. शाळेतील बहुतेक मुली आदिवासी समाजातील होत्या. तेथील मुलांची मातृभाषा कन्नड होती, पण शालेय अभ्यासक्रम कन्नड नव्हता. याचा अर्थ असा की बरेच विद्यार्थी शिक्षणातील अपेक्षित क्षमता मिळविण्यात असमर्थ होते. कन्नड भाषिक मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कन्नड भाषा आत्मसात केली. त्यानंतर कन्नडमध्ये कविता, व्हिडिओ, व्याख्याने, कथा तयार केले. अद्वितीय QR कोडसह कन्नड भाषेत येता पहिली ते 34 पुस्तके पुन्हा तयार केली. दहशतवादी हल्ल्यामुळे 2 महिने शाळा बंद असताना QR कोडच्या पुस्तकाचा बऱ्याच मुलींना फायदा झाला. याविषयी BCC न्यूजने 5 सप्टेंबर 2019 रोजी शिक्षक दिन साजरा करण्यासाठी ही कथा दर्शवली आहे. त्यांच्या या प्रयत्नाने 2016 प्रतिवळी शाळेला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार देण्यात आला. या व्यापक परिणामांच्या संदर्भात मायक्रोसॉफ्टच्या CEO सत्य नडेला यांनी त्यांच्या हिट रिफ्रेश या पुस्तकात रणजित सिंह यांच्या कार्याला भारतातील 3 कथांपैकी 1 कथा म्हणून ओळखले आहे. केंद्र सरकारने 2016 या वार्षिक नाविन्यपूर्ण संशोधक म्हणून त्यांचा गौरव केला. तसेच 2018 त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा इनोव्हेटर ऑफ द इयर हा पुरस्कारही त्यांनी जिंकला. त्यांनी 500+ वृत्तपत्रे आणि ब्लॉग रिव्ह्यूवरील चर्चेत सहभाग घेतला व आपल्या अध्यापनाच्या पद्धती सांगितल्या. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमांतर्गत दरवर्षी जगातील युद्धग्रस्त देशातील किमान 5,000 विद्यार्थ्यांना शांती सेनेसाठी सैन्यात भरती व्हावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. आजपर्यंत 50,000 जास्त विद्यार्थ्यांची पीस आर्मी त्यांनी तयार केलेली आहे. तसेच ते जगभरातील 83 देशातील मुलांसाठी ते विज्ञानाचे ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. अशाच या प्रयोगशील शिक्षकाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 त्यांना दिनांक 3/12/2020 रोजी लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी यांची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशातील 12,000+ अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा हा पुरस्कार, या पुरस्काराची रक्कम 7 कोटी रुपये आहे. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 50 टॉपमधील 9 शिक्षकांना देण्याचे डिसले गुरुजींनी ठरवलेले आहे.
डिस्ले गुरुजी यांच्यासोबत इटाली, ब्राझील, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युकेमधील शिक्षक हे टॉप 10 यादीमधील होते. या प्रत्येक टॉप 10 शिक्षकांना डिस्ले गुरुजींनी प्रत्येकी 40 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. यामुळे या 9 देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल व उर्वरित अर्धी रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरिता वापरणार आहेत. यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमाला चालना मिळेल. या हरहुन्नरी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचं स्वागत जगभरातून मान्यवर करत आहेत आणि आपल्या भारताची शान आणि मान उंचावण्याचं कार्य डिस्ले गुरुजींनी केलेलं आहे. निश्चितच हे आम्हा सर्व शिक्षकांना अभिमानास्पद आहे. मैत्री प्रोडक्शन यूट्यूब चॅनलतर्फे रणजित सिंह डिस्ले गुरुजींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अशाच प्रकारचं कार्य आपल्या हातून घडत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.